आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. खासदारांच्या सभागृहामध्ये विद्रोही तरुणांनी भावनेचा स्फोट घडवला. पास देणारा खासदार मुसलमान असता तर हिंदू खतरे मेहेच्या डरकाळ्या फोडल्या असत्या. संसदेमधल्या घुसखोरीवरून सामनातून मोदींवर निशाणा. आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर उद्या भाजप पदाधिकाऱ्यांची नागपूरमध्ये बैठक. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करणार. काँग्रेसचे नेते के सी वेणुगोपाल, मुकुल वासनिक आज नागपूर दौऱ्यावर. काँग्रेस नेत्यांशी आणि आमदारांशी चर्चा करणार. काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात राहुल गांधी यांची सभा घेण्यासाठी काँग्रेसच्या हालचाली. निधी वाटपावरून काँग्रेस आमदारांमध्ये नाराजी. पुरवणी मागण्यांमध्ये विजय वडेट्टीवार, नाना पटोले, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांना निधी दिल्याची चर्चा. पाणी टंचाईमुळे नाशिक जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच डिसेंबर महिन्यामध्ये 116 टँकरद्वारे पाणीपुरवठा. येवला तालुक्यामध्ये सर्वाधिक 45 गावं, 15 वाड्यांना पाणीपुरवठा. उन्हाळ्यामध्ये पाणी प्रश्न गंभीर होण्याची चिन्ह. पापलेटच्या संवर्धनासाठी राज्य शासनाकडून तांत्रिक अभ्यास समितीची स्थापना. शाश्वत मासेमारी पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी उपाययोजना सुचवणार. मासिक पाळी येणारी स्त्री आणि मासिक पाळी अपंगत्व नाही. स्मृती इराणींचा महिलांना मासिक पाळी दरम्यान सुट्टी द्यायला विरोध. खासदार मनोज कुमार झा यांच्या प्रश्नाला उत्तर देताना इराणींचं उत्तर. कोल्हापूर तिरुपती थेट विमान सेवा आजपासून बंद. प्रवासी संख्या अपुरी असल्याचं कारण देत विमान कंपनीनं सेवा केली बंद. कोस्टल रोडच्या दक्षिण भागाचं 82.51% काम पूर्ण. मुंबईतल्या वाहतुकीला वेग देणारा महत्वाकांक्षी प्रकल्प लवकरच सुरू होणार.